आपण बाजारात भाजी आणायला गेलो, 1 किलो कांदे, 2 किलो बटाटे, 1 किलो टोमॅटो आणि 4 किलो लसूण घेतले. नंतर कोणीतरी विचारलं की बाबा किती किलो भाजी आणली, तर आपण काय सांगणार? सर्व वजनांची बेरीज करून 8 किलो असं उत्तर देणार, बरोबर? याचप्रमाणे वस्तूचे रेणू वस्तुमान ही त्यांच्या एका रेणूतील सर्व अणूंच्या अणुवस्तुमानांची बेरीज असते. अणुवस्तुमानाप्रमाणे रेणू वस्तुमान डाल्टन या एककाने दर्शवलं जाते. उदाहरणार्थ NaCl रेणू वस्तुमान किती? सोडियमचे अणुवस्तुमान 23, क्लोरीनचे 35.5. NaCl रेणू वस्तुमान 23 + 35.5 म्हणजे 58.5 डाल्टन. H2SO4 रेणू वस्तुमान, हायड्रोजनचे अणुवस्तुमान 1, हायड्रोजनचे अणू 2, सल्फरचे अणुवस्तुमान 32, सल्फरचा अणू 1, ऑक्सिजनचे अणुवस्तुमान 16, ऑक्सिजनचे अणू 4. म्हणजे H2SO4 रेणू वस्तुमान म्हणजे हायड्रोजनचे अणुवस्तुमान गुणिले हायड्रोजनचे अणू अधिक सल्फरचे अणुवस्तुमान गुणिले सल्फरचे अणू अधिक ऑक्सिजनचे अणुवस्तुमान गुणिले ऑक्सिजनचे अणू म्हणजेच 1 × 2 + 32 × 1 + 16 × 4 = 2 + 32 + 64 = 98 डाल्टन.